तर अलीकडेच कोणीतरी मला त्यांच्या घरी बोलवलं. मग त्यांनी मला पत्ता दिला आणि ते होतं तुगलक रोड. मी म्हणालो मी नाही येणार. त्याने 9 लाख पुस्तकं जाळली, 8 ते 10 हजार भिक्षू त्यांनी त्यांना सुद्धा जिवंत जाळलं, 70 हजार कुर्गी मारले गेले, पुरुषांची कत्तल करण्यात आली, महिलांना लग्न करण्यास भाग पाडलं गेलं. त्याच दिवशी खुनी, बलात्कारी लोक ज्यांनी नरसंहार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावाने आपली शहरं आणि रस्ते असू नये. तुम्हाला नजीकच्या भविष्यात हिंदू जागृती होताना दिसते का? त्यासाठी किती वेळ लागेल? हिंदू हा शब्द वापरण्याऐवजी मी सनातन शब्द वापरेन, तो जरा चांगला आहे. कारण सनातन म्हणजे शाश्वत. कोणतीही गोष्ट सर्वसमावेशक असल्याशिवाय शाश्वत होऊ शकत नाही. जेव्हा आपण सनातन म्हणतो तेव्हा आपण त्या शाश्वत धर्माबद्दल बोलतोय. याचा अर्थ रिलिजन नाही. दुर्दैवानं हा शब्द असाच वापरला गेला. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, धर्म म्हणजे कायदा, अन एटर्नल लॉ, एक शाश्वत कायदा. तुम्हाला शाश्वत कायदे कसे मिळतात? निरीक्षण करून, कल्पना करून नाही, तत्वज्ञानाने नाही, तर निरीक्षणातून आणि साक्षात्कारातून. तुम्ही सृष्टीशी, या सृष्टीशी एकरूप होता, तेच सनातन होऊ शकतं. तर आपण कोण आहोत याचं हेच सार आहे. दुर्दैवानं बहुतेक हिंदू जनतेपर्यंत हे पोचलंच नाहीये. बरेच हिंदू आमचं स्वतःचं एक पुस्तक आहे असं म्हणतात. आपण पुस्तकातून आलो नाहीये. बरं का? आपण अनेक पुस्तकं निर्माण केली, हजारो पुस्तकं. तर जेव्हा खिलजी, त्याचं नाव काय, बख्तियार खिलजी आला एका विद्यापीठामध्ये, नालंदा विद्यापीठामध्ये, त्यानं असा अंदाज आहे की 90 लाख पुस्तकं त्यांनी जाळली. 500-600 वर्षांपूर्वी 90 लाख पुस्तकं. जगात कुठेही 90 लाख पुस्तकं नव्हती. ती 6 महिने जळाली. हो, असं म्हटलं जातं. काही लोक म्हणतात 12 महिने, तुम्ही 6 महिने म्हणताय. याने फार फरक पडत नाही. तेव्हा पेट्रोलियम नव्हतं, त्यामुळे 6 किंवा 12 महिने लागले असू शकतात. त्याहीपेक्षा त्यांनी असं म्हणतात 8 ते 10 हजार भिक्षुकांना जाळलं. कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना स्वतः एक एक पुस्तक पाठवतं. त्यांना वाटलं तुमच्या आत पुस्तकं जिवंत राहतील, म्हणून त्यांनी त्यांनाही जिवंत जाळलं. तर विलक्षण गोष्ट म्हणजे हा आधुनिक भारत त्या प्रदेशाला बख्तियारपूर असं नाव देतो. त्यामुळे ही एक गोष्ट आपण करायला हवी. विक्रम, तुम्ही यावर एक पुस्तक लिहायला हवं. औरंगजेबाच्या नावाने रस्ते आहेत औरंगाबाद. सुमारे 60 हून अधिक औरंगाबाद आहेत. उदाहरणार्थ बख्तियारपूर आहे, नंतर कुतुब मिनार आहे. अशी व्यक्ती ज्यांनी विटंबना केली हिंदू आणि जैन दोन्ही मंदिरांची आणि त्यातून स्मारक बांधलं, आणि अर्थातच टिपू सुलतान आहे. सगळ्यात भयंकर गोष्टी केल्या गेल्या. टिपू सुलताननं 4 लाखाहून अधिक हिंदूंचं बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतर केलं, फक्त मलबार भागामध्ये. पुरुषांची कत्तल करण्यात आली असं म्हणतात, इतिहासात लिहिलं गेलंय, त्याच्या स्वतःच्या मुलाने अधिकृत केलेलं. त्याचा अर्थ ते खरंय. ते अभिमानानं दावा करतात की त्यानं किमान 10 हजार हिंदूंची हत्या केली आणि पुरुषांची हत्या केली, स्त्रियांना लग्न करण्यास भाग पाडलं गेलं. त्याच दिवशी पतीचा मृत्यू झाल्यावर जर त्यांना मान्य नसेल तर गरम लोखंड त्यांच्या गुप्तांगांमध्ये घातलं जायचं. अशा प्रकारे गोष्टी करण्यात आल्या. आणि इस्लामी राज्यकर्त्यांविरुद्ध माझा काही विरोध नाही, कारण तो आपला इतिहास आहे. आपण त्यांना येऊ दिलं आणि ते घडलं. ज्या राजांनी समाजाचं कल्याण केलं तुम्हाला जर त्यांची नावं ठेवायची असतील तर ते ठीक आहे, पण खुनी, बलात्कारी असे लोक ज्यांनी नरसंहार करण्याचा प्रयत्न केला आणि शेकडो मंदिरांची विटंबना केली, त्यांची नावं आपल्या शहरांवर आणि रस्त्यांवर असू नयेत. तर अलीकडे मला कोणीतरी त्यांच्या घरी बोलवलं, कारण काही वैमानिक भेटत होते. बरं का? ते म्हणाले, सद्गुरु तुम्ही यायचंय, तुम्ही परवानाधारक वैमानिक आहात, तुम्ही तिथं यायलाच हवं, त्यांना ते आवडेल, फक्त 10 मिनिटं तुम्ही या. मी म्हणालो ठीक आहे, मला पत्ता तुम्ही सांगा, मी येईन. मग त्यांनी मला पत्ता दिला आणि तो होता तुगलक रोड. मी म्हणालो मी नाही येणार. So you must understand. तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, तो इस्लामिक राजा आहे म्हणून नाही,
त्याने जे केलंय त्यामुळे जरी एखादा हिंदू राजा किंवा ख्रिश्चन रॉबर्ट क्लाईव्ह रस्ता असेल तर मी नाही जाणार. मी म्हणालो, तुम्ही स्प्रे पेंट घ्या आणि रस्त्याची पाटी रंगवा काळी, मगच मी येईन, नाहीतर मी तुमच्या घरी येणार नाही. निर्लज्जपणे तुम्ही त्या रस्त्यावर राहतात, मी त्या रस्त्यावर चालणार नाही. आपल्याकडे ॲडॉल्ट हिटलर नगर का नाहीये? आपण हे का करत नाही? का आपल्याकडे इदी अमीन नगर किंवा पुरम नाहीये? का नाही आपण तसं करत नाही? ज्या लोकांनी अत्यंत अतिशय असामान्य क्रूरता दाखवली इतर माणसांवर, मग ते कोणीही असोत, आपण त्यांचं कौतुक करत नाही. पण आज या देशात शेकडो शहरं आहेत आणि गावं आणि नगरं आणि रस्ते आहेत या लोकांच्या नावावर. मला खात्री आहे तुम्ही अधिक चांगलं सांगू शकाल, कारण संख्या, नावं आणि तारखांबाबत मी इतका चांगला नाहीये. सद्गुरु, आमच्या राज्य कर्नाटकातही टिपू जयंती आहे. शहरांची नावं विसरा, आम्ही त्यांची जयंती साजरी. टिपू जयंती, टिपू एक्सप्रेस सुद्धा होती. सगळ्यात वाईट हुकुमशहांपैकी एक. मृत कुर्गींचंही धर्मांतर केलं गेलं, फक्त जिवंत लोक नाही तर मृतदेहांचं धर्मांतर करण्यात आलं. आपल्याला वाटतं कुर्ग लोकांनी सगळ्यात वाईट क्रूरता सहन केली, ती वस्तुस्थिती नाहीये. तसं वाटलं कारण कुर्ग लढले. इतर ठिकाणी लढाऊ माणसंच नव्हती, त्यांनी ते असं सहन केलं. खूप काही प्रतिकारच केला नाही, त्यामुळे त्याची फारशी नोंद झाली नाही. कुर्ग खरोखर लढले, पण 70,000 कुर्गी मारले गेले. तुम्ही एखादी लढाई लढलात आणि त्यात मारले गेलात तर त्या काळाचा विचार करता तो एक नेहमीचाच क्रम होता. ते ठीक आहे, हे ठीक आहे की युद्धात कोणी येऊन तुमची कत्तल केली, पण हे योग्य नाहीये की तुम्ही नागरिकांना एका रांगेत उभे करता आणि त्यांची कत्तल करता. महिलेवर बलात्कार, पुरुषाला मारून टाकता. महिलेवर बलात्कार, पुरुषाची कत्तल, हे काय? ज्या लोकांनी हे केलं त्यांचं नाव फडकलं नाही पाहिजे शहरांवर, रस्त्यांवर आणि चौकांवर. बरं का आपल्या देशात? पण दुर्दैवानं तसं आहे. मला आशा आहे की या देशाच्या भावी नेत्यांकडे ते बदलण्यासाठी पुरेसं शहाणपण असेल.